नमस्कार सातच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक अवानाथ अमरनाथ यात्रेकरूंवरच्या बसवर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद इस्माईल असल्याची जम्मू काश्मीर पोलिसांची माहिती लष्कर ए तोयबाच्या पाच ते सहा दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचं जम्मू काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांकडून स्पष्ट या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रा सुरूच राहील राजनाथ सिंह कालच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सात जणांमध्ये महाराष्ट्रातल्या दोन महिलांचा समावेश पालघर जिल्ह्यातल्या निर्मला ठाकूर आणि उषा सोनकर अशी मृतकांची नावं उपराष्ट्रपती पदासाठी अठरा विरोधी पक्षांकडून गोपाळकृष्ण गांधी यांचं नाव निश्चित संयुक्त जनता दलानंही केलं गांधी यांचं समर्थन शेतीवर नवनवीन प्रयोग करून नवा आदर्श निर्माण करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांचा राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी पुरस्कारानं सन्मान आणि ख्यातनाम व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या पार्थिवावर पुण्यात अंतिम संस्कार वयाच्या ऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात काल रात्री अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद इस्माईल हाच असल्याचं जम्मू काश्मीर पोलिसांनी आज स्पष्ट केलं लष्कर ए तोयबाच्या पाच ते सहा दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याची माहिती जम्मू काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे दरम्यान अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली सिंग यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यांच्यासह गुप्त वार्ता विभाग संरक्षण विभाग आणि रॉच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रा चालूच राहील असंही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं आहे या हल्ल्याचा काश्मीरी जनतेनं निषेध केला असून आपण त्यांना सलाम करत असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे बेहद तकली देश उस घटना के कारण सदमे में रहा है घटना बहुत ही दुर्भाग्यपूर्ण थी दुखद रही है लेकिन मैं अभिनंदन करना चाहता हूं सैल्यूट करना चाहता हूं अपने कश्मीर के बहनों भाइयों का कश्मीर के समाज के हर सेक्शन ने कल अमरनाथ तीर्थयात्रियों के ऊपर जो कायराना हमला हुआ है उसको कंडेम किया है मैं बार बार कश्मीर की जनता को सैल्यूट करना चाहता हूं समाज के सभी सेक्शन ने उसे कंडम किया है और मैं कह सकता हूं कि काश्मीरियत की तरोताजगी आज भी कश्मीर के लोगों ने बरकरार रखी है किसी ने इस हमले की सराहना कश्मीर में नहीं की है और हमला जो हुआ है वो तो आतंकवादियों का हमला था अमरनाथ यात्रा कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरूच राहील असं सरकारनं स्पष्ट केलं असून या यात्रेकरूंची नवी तुकडी आज जम्मूहून पहलगामला रवाना झाली जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुख बिपीन रावतही श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे हल्ल्याच्या निषेधार्थ जम्मू काश्मीरच्या विविध भागात आज शांतीपूर्ण मार्गानं निषेध नोंदवण्यात आला दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात सात भाविक ठार झाले तर एकोणीस जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये महाराष्ट्रातल्या दोन भाविकांचा समावेश आहे या बसवर हल्ला झाला ती बस, बस गुजरातच्या वलसाडमधल्या ओम ट्रॅव्हल्सची असून या बसच्या मालकाचा मुलगाही या हल्ल्यात जखमी झाला आहे दरम्यान गुजरातमधल्या मृतयात्रेकरूंच पार्थिव आज सुरतमध्ये आणण्यात आले तसंच जखमी नागरिकांनाही आणण्यात आलं अमरनाथ यात्रेकरूंवर काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात राज्यातल्या दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला निर्मला ठाकूर आणि उषा सोनकर अशी त्यांची नावं असून त्या पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथल्या रहिवासी होत्या आज त्यांचे पार्थिव डहाणूमध्ये आणण्यात आले आहेत त्यांच्या मृत्यूमुळे डहाणू परिसरामध्ये शोककळा पसरली आहे तो मालूम पड़ा ऐसा तो हम लोग को रात भर टीवी देखे लेकिन मालूम नहीं पड़ा कौन मरा कौन घायल है यही होता कि पाँच सात मरे नाम नहीं दिखते हुआ ये सुबह में छः बजे उसने फोन किया मिलिट्री वाले के फोन नंबर से तो उसका लड़का बाजू में बैठा था तो उसने बताया कि नहीं उनका डेथ दरम्यान मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे हल्ला झालेल्या बसमध्ये राज्यातल्या डहाणू आणि पालघर जिल्ह्यातले अकरा प्रवासी होते अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला हल्ला देशाच्या सुरक्षेवर झालेला हल्ला आहे याचा केवळ ट्विटरद्वारे निषेध करून चालला नाही कठोर कृतीची गरज आहे हा हल्ला दिल्लीच्या सरकारवर झाला असून त्याचा बदला घेतला गेला पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त आहे दहशतवादी कारवायांवर सर्जिकल स्ट्राईक आणि नोटाबंदीचा कोणताही परिणाम झाला नाही हेच या हल्ल्यातून स्पष्ट होतं असंही यावेळी म्हणाले दरवर्षी होणाऱ्या अमरनाथ वैष्णोदेवी यात्रा सुरळीतपणे आणि सुरक्षितपणे पार पडणार नसतील तर या देशातल्या हिंदूंना वाली कोण असा सवालही त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत नको आता कोणत्याही वैचारिक भूमिका नको आता फक्त या हल्ल्याचा बदला घेणं आणि देशासमोर एक ही भूमिका भूमिका आहे आणि शिवसेना पक्ष सुद्धा अशा घेतली कत्तल करण्यासाठी गुरांची खरेदी विक्री करण्याला प्रतिबंध घालणाऱ्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेला अंतिम अंतरिम स्थगिती देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय संपूर्ण देशभर लागू राहील असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं या अधिसूचनेवर अनेकांनी घेतलेले आक्षेप आणि केलेल्या सूचना यांचा विचार केला जाईल असं केंद्र सरकारनं स्पष्ट केल्यानं सर्वोच्च न्यायालयानं निर्देश दिले त्याचबरोबर या प्रकरणी ऑल इंडिया जमियातुल कुरेशी अॅक्शन कमिटीनं दाखल केलेला दावाही सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज अठरा विरोधी पक्षांनी एकमतानं गोपाळकृष्ण गांधी यांची निश्चित केली या यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला गोपाळकृष्ण गांधी हे महात्मा पणतू आहेत राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत वेगळी भूमिका घेणाऱ्या संयुक्त जनता दलाचे शरद यादव या बैठकीला उपस्थित होते काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबरोबर तृणमूल काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी निदर्भी जनता दल बहुजन समाज पार्टी संयुक्त लोकदल राष्ट्रीय जनता दल राष्ट्रवादी काँग्रेस केरळ काँग्रेस भाकपा झारखंड मुक्ती मोर्चा नॅशनल कॉन्फरन्स इत्यादी पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते येत्या सतरा जुलैपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विविध मुद्द्यांवर घ्यावयाच्या भूमिकांबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली देशात असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या संघटित क्षेत्रातल्या लोकांपेक्षा जास्त आहे पण असंघटित क्षेत्रातल्या लोकांना मोठ्या मुश्किलीनं कर्ज मिळतं बँकांनी आणि वित्तीय संस्थांनी त्यांचा निधी संघटित क्षेत्राकडे वळवला तर मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात असं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं आहे आज नवी दिल्लीत नाबार्डच्या एका कार्यक्रमात बोलत होते महिला बचत गटांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला असून ग्रामीण भागाला याचा चांगला फायदा झाल्याचं चा, त्यांनी सांगितलं शेतीवर नवनवीन प्रयोग करून आपलं उत्पादन वाढवणाऱ्या आणि आदर्श निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांचं मी अभिनंदन करतो अशा शब्दात राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव केला दोन हजार चौदा वर्षातल्या कृषी पुरस्कारांचं वितरण करताना ते बोलत होते यावेळी कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रात उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चौसष्ट शेतकरी आणि अधिकारी तसंच ठाण्याच्या एका संस्थेला कृषी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आपले अनुभव आणि प्रयोग यांची माहिती सरकार विद्यापीठ आणि शेतकऱ्यांना द्यावी असं आवाहन राव यांनी यावेळी केलं कृषी क्षेत्र हे दुःखाचं नसून पुरुषार्थाचं आहे ते आता गुंतवणुकीचंही क्षेत्र व्हावं अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली कृषी क्षेत्रात येणाऱ्या अडचणींवर आत्महत्येचा मार्ग न स्वीकारता जिद्दीनं आणि नवे प्रयोग करून यशस्वी शेती करता येते हे पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी दाखवून दिलं आहे त्यांच्यापासून इतरांनीही प्रेरणा घ्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं कर्जाच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती सरकारनं दिली आहे त्यांना सिंचन वीज तसंच योग्य बियाणं मिळावं यासाठीही सरकार प्रयत्न करत आहे शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं कृषी पुरस्कारांबरोबरच पुढच्या वर्षापासून सावता माळी पुरस्कारही देण्यात येईल असं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी या कार्यक्रमात जाहीर केलं आज जागतिक लोकसंख्या दिन संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या वतीनं लोकसंख्याविषयक गंभीर लक्ष वेधण्यासाठी एकोणीसशे एकोणनव्वद पासून अकरा जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो कुटुंबाचं सक्षमीकरण राष्ट्राचा विकास ही यावर्षीची संकल्पना आहे निमित्तानं आज देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्या जोडप्यांनी एक किंवा दोन मुलींनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली आहे अशा चोवीस जोडप्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसंच सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत आठ हजार रुपयांच्या अनुदानाची रक्कमही या जोडप्यांना देण्यात आली आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या अशा सेविका आणि डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला बुलडाणा जिल्ह्यातल्या पाडळी इथंही आज लोकसंख्या दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला वाढत्या लोकसंख्येला आळा बसावा यासाठी जनजागृती करण्याची गरज आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाअंतर्गत बुलडाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या नवे पर्व नवी दिशा नवे संकल्प या अभियानाचा प्रारंभही आज झाला सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून मार्मिक टिप्पणी करणारे प्रख्यात व्यंगचित्रकार आणि लेखक समीक्षक मंगेश तेंडुलकर यांच्या पार्थिवावर आज पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता त्यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं ऐंशी वर्षांचे होते तरुणांना व्यंगचित्राविषयी प्रोत्साहित करण्यासाठी तेंडुलकर यांनी शंभराहून अधिक व्यंगचित्र प्रदर्शन आयोजित केली होती त्यांनी व्यंगचित्राबरोबरच विविध सामाजिक विषयांवर लेखन लखिन क्लिअसून नाट्यसमीक्षणही आहेत प्रत्येक कलाकाराच्या कलाकृतीविषयी आदरभाव जपणाऱ्या तेंडुलकर यांच्या निधनामुळे राज्यातल्या सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे प्रसिद्ध नाटककार आणि लेखक दिवंगत विजय तेंडुलकर यांचे ते बंधू होते विदर्भातल्या वाशिम आणि अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पावसानं हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे पहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र त्यानंतर पावसानं दडी मारल्यानं पीक कोमेजली आहेत पेरणीला जवळजवळ तीन आठवडे उलटलेले आहेत तरी सुद्धा आता समाधानकारक पाऊस झालेला नाही आणि पिकं सुका लागले कोमेजा लागले असंच जर काही दिवस चाललं तर हे पूर्णपणे पिकं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत हवामान पश्चिम बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण न झाल्यामुळे राज्यात पावसानं दडी मारली आहे मात्र चौदा तारखेनंतर पाऊसमानात सुधारणा होईल अशी माहिती कुलाबा इथल्या प्रादेशिक हवामान विभागाच्या संचालक शुभांगी भूते यांनी दिली आहे दरम्यान राज्यात आज कोकणात काही भागात अधूनमधून पावसाच्या सरी झाल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पाऊस पडला इगतपुरी निफाड त्र्यंबकेश्वर पेठ सुरगणा तालुक्यामध्ये सकाळी चांगला पाऊस झाला भंडारा सोलापूर नंदुरबार जिल्ह्यातही शहादा तालुका इथंही आज तुरळक पाऊस झाला तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान बत्तीस किमान सव्वीस नागपूर एकतीस चोवीस पुणे एकोणतीस तेवीस औरंगाबाद बत्तीस बावीस नाशिक तीस तेवीस कोल्हापूर सत्तावीस बावीस रत्नागिरी एकतीस पंचवीस सोलापूर तेहतीस बावीस आणि अमरावती किमान तेवीस बातम्या अमरनाथ यात्रेकरूंवरच्या बसवर पत्रधार पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद इस्माईल असल्याची जम्मू काश्मीर पोलिसांची माहिती लष्कर ए तोयबाच्या पाच ते सहा दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचं जम्मू काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांकडून स्पष्ट या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रा सुरूच राहील राजनाथ सिंह कालच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सात जणांमध्ये महाराष्ट्रातल्या दोन महिलांचा समावेश पालघर जिल्ह्यातल्या निर्मला ठाकूर आणि उषा सोनकर अशी मृतकांची नावं उपराष्ट्रपती पदासाठी अठरा विरोधी पक्षांकडून गोपाळकृष्ण गांधी यांचं नाव निश्चित संयुक्त जनता दलानंही केलं गांधी यांचं समर्थन शेतीवर नवनवीन प्रयोग करून नवा आदर्श निर्माण करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांचा राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी पुरस्कारानं सन्मान आणि ख्यातनाम व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या पार्थिवावर पुण्यात अंतिम संस्कार वयाच्या ऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास याबरोबरच हे बातमीपत्र जम्मू काश्मीरमधील अनंतनाग इथं अमरनाथ यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांच्या बसवर काल दहशतवाद्यांनी हल्ला केला यात्रेवर दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला होता पाकिस्तान स्थित लष्कराचा म्होरक्या सलाउद्दीननं भारतात दहशतवादी हल्ले करण्याची धमकी दिली होती गुप्तचर संस्थांचा इशारा आणि सलाउद्दीनची हल्ल्याची धमकी बाबी स्पष्ट असतानाही अमरनाथ यात्रेतल्या भाविकांवर दहशतवादी हल्ला होतो हे भारतीय संरक्षण आणि गृह विभागासमोर मोठं आव्हान आहे दहशतवाद निपटून काढण्यासाठी भारताकडून मोठ्या कारवाईची देशभरातून मागणी होत आहे दहशतवादी हल्ला आणि सुरक्षा दलांसमोरील आव्हानं या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी सेवानिवृत्त लष्करी अधिकारी शशी कोप्पीकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार